बांदा शहरात माकडांचा उच्छाद सुरूच आहे. कट्टा कॉर्नर येथे आज गुरुवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सलूनमध्ये माकडानं आरसा आणि इतर सामानाची नासधूस केली. यात सुमारे 7,000 नुकसान झाल्याचं सलून मालक नाना कदम यांनी सांगितलं. सायंकाळी उशिरा बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांना स्थानिक व्यापाऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरं जावं लागलं. माकडांचा लवकरच बंदोबस्त केला जाईल असं आश्वासन मेस्त्री यांनी दिलं. माकडांचा सातत्यपूर्ण उपद्रव ही या भागातील नागरिकांची डोकेदुखी बनली आहे. वनविभागानं नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी 2 वर्ष सांगूनही वनविभाग मात्र झोपा काढतोय. माकडांनी माणसांवर हल्ला केल्यास पूर्णतः वनविभाग जबाबदार राहील असा इशारा स्थानिकांनी दिलाय. गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास माकडानं कदम यांच्या सलून दुकानात घुसून इतर वस्तूंची नासधूस केली. स्थानिकांनी माकडाला हुसकावून देण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिक दुकानदार संतोष चिंदरकर, गौरांग शेरलेकर, सुशील देसाई, अरविंद मांजरेकर, अरुण परांजपे, आप्पा चिंदरकर, उमेश कुबल, दिनकर सावंत, दिगंबर चव्हाण नार्वेकर यांनी आरडाओरडा करत माकडाला पळून लावलं. बांदा शहरात माकडांचा मोठ्या प्रमाणात त्रास सुरू आहे. अशा परिस्थितीत वनविभागानं माकडांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होतीये. वनविभागाने तातडीनं नुकसानीचे पंचनामे करावेत तसंच उपद्रवी माकडांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी बांदा दशक्रोशीतील नागरिकांनी केली आहे. आणखी वाढले बाहेर पळा पळा. काय काय अधिकाऱ्यांकडे कळलं काय बघ धावत सांग 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 आमचं तुम्हाला पडल्या ना रे चलून काढून वाट लागेल ते.